महाराष्ट्र शासन के आदेश व नियोजन अनुसार शुक्रवार को लावा ग्राम पंचायत के सभागृह में शासन आपके द्वार उपक्रम संचालित किया गया। इस विशेष शिविर का उद्घाटन ग्राम पंचायत लावा की सरपंच ज्योत्सना नितनवरे, उप सरपंच रॉबिन शेलारे, नायब तहसीलदार ज्योत्सना खलाटे, पूर्व जिला परिषद सदस्य सुजीत नितनवरे आदि की उपस्थिति में किया गया। प्रस्तावना में ग्राम विकास अधिकारी संदीप उमाटे ने बताया कि गांव के नागरिक छात्रों को शैक्षणिक, कृषि संबंधी तथा अन्य कार्यों के लिए जिन प्रमाण पत्रों की आवश्यकता होती है, इस अभियान में तुरंत उपलब्ध कराए जाएंगे। राशन कार्ड, आधार कार्ड, स्वास्थ्य संबंधी, जलापूर्ति, संजय गांधी निराधार योजना, कृषि संबंधी योजना आदि के आवश्यक प्रमाण पत्र भी बनाकर वितरित किए गए। संचालन एरला ग्राम पंचायत सचिव परीक्षित बोराड़े ने किए। आभार ग्राम विकास अधिकारी लावा संदीप उमाटे ने माने। इस अवसर पर ग्राम पंचायत सदस्य साधना वानखेड़े, रामेश्वर ढोले, रूपाली मिश्रम, सुनंदा चौखांदे, पूजा चौहान, शीला गोलाइत सह निरीक्षण अधिकारी प्रशांत इंगोले, मंडल अधिकारी सुभाष झाड़े, स्वास्थ्य कर्मचारी पंजा ठाकर आदि उपस्थित थे। मला आज जे कॅम्प लावला आहे आमच्याकडे तहसीलदारांनी शासन आपल्या दारी या निमित्ताने, त्या कॅम्पमुळे लोकही खूप उत्साहाने इथे येऊन आपले कामं करत आहे आणि यांचा कॅम्प पण सक्सेसफुल झाला, त्यासाठी मी साहेबांना धन्यवाद म्हणत आहे। द्वारी या कार्यक्रमात आपण जे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना, आधार कार्ड आणि राशन कार्ड यासाठी आपण इथे म्हणजे जे आपले मजूर वर्ग आहे ते तिकडे तहसीलमध्ये आपला वेळ वाया न घालवता आणि रोजी त्यांची रोजी पण हे होते पळून जाते, त्याच्यामुळे आपण या ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम इथे लावला आहे। तशी माझी विनंती आहे की गावकरी मंडळींनी या योजनेचा लाभ घ्यावा। तहसील कार्यालय नागपूर ग्रामीण अंतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 16 जून 2023 रोजी केलेले आहे। या शासनाचा स्तुतक्रम उपक्रमामध्ये सर्व विभाग सहभागी झाले आहेत, त्यामध्ये तहसील विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, इतर असे सर्व विभाग, तसेच पंचायत समिती विभाग सहभागी झाले। सर्व योजना गावापर्यंत आणण्याचा प्रयत्न तहसील कार्यालयामार्फत झालेला आहे आणि या योजनेचा भरपूर असा पुरेपूर लाभ इथल्या लाभार्थ्यांनी, नागरिकांनी घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आहे। काही अडचणी असल्यास त्यांनी आम्हाला इथे कळवाव्या आणि त्याचीसुद्धा सोडवणूक आमच्या स्तरावरून केली जाईल आणि या सर्व स्तुत उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं पुन्हा एक नम्र विनंती मी त्यांना करतो आहे। शासन आपल्या दारी हा महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून प्रत्येक गावखेड्यामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, तहसील लेवलमध्ये उपक्रम शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इथं घेण्यात येत आहे। त्यांच्यामध्ये सर्वांचे घरोघरी जाऊन जे आपण तहसीलमध्ये लोक जात होते त्यांना तहसीलमध्ये न जाता आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जिथं कार्यक्रम ठेवला आहे तिथे सर्व प्रकारच्या यंत्रणा, मग राशन डिपार्टमेंट असो, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असो, त्याचप्रमाणे आपलं तहसीलचं जे सर्व जे कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी इथे येतात आणि चांगल्या प्रकारे इथं सर्व लोकांचा प्रतिसाद होता लाव्यामध्ये आहे आणि सर्वजण आपले एक एक दाखले घेऊन जातात। तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो या ठिकाणी हा जो शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि ह्या आमच्या गावस्तरावर लावा ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांना जो शासनाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत जसं आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे, कोणाचा सातबाऱ्याचा फेरफार आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, शेतीविषयक जे फेरफार आहेत, TLR डिपार्टमेंटचे काही प्रॉब्लेम आहेत आणि ज्या राशन कार्डाचे नाव कमी करून दुसऱ्या कार्डावर चढवायचे आहे असे आहे, पशु वैद्यकीय डिपार्टमेंट आहे किंवा वैद्यकीय डिपार्टमेंटचे कोणते दाखले लागत असतील, या सर्व छोट्या छोट्या गरजा ज्या ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या गरजा पण अत्यंत महत्त्वाच्या अशा गरजा आहेत, पण याच्याकडे आमचा ग्रामीण भाग आपला दिवसाची रोजी पाडून आपल्याला तहसीलमध्ये जावं लागेल आणि आपली इन्कम ऑफ सोर्स कमी होईल, पैशाचं नुकसान होईल, या कारणाने लोक तहसीलमध्ये जात नाही।
आणि हे छोटे छोटे कामं त्यांचे प्रलंबित राहतात आणि त्याच्यामुळे कुणाला राशन भेटत नाही, कुणाला त्यांचा आधारचं जरी काम आला तर ते अपडेट करताना त्यांना बरेचसे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. म्हणजे या छोट्या गोष्टीमुळे जे होणारे मोठे नुकसान आहे ते त्यांना कळत नाही, पण ते आम्हाला कळतं, आमच्या शासनाला कळतं. आणि या ज्या छोट्या मोठ्या गरजांचा अवलंब करून आणि जाणून घेऊन, म्हणजे आम्ही जेव्हा ग्रामपंचायतचा सरपंच मॅडम किंवा उपसरपंच काम करत असताना एखाद्या मुख्यमंत्र्याला जेवढे प्रश्न नसतील तेवढे आमच्या ग्रामपंचायतला जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे मानवाच्या जीवनाच्या निगडीत असलेले प्रश्न किंवा समस्या ह्या आम्हाला प्रत्येक माणूस प्रत्येक लोक आमच्यापर्यंत येतो. आणि या